नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खरं तर गुडघे दुखणं किंवा चालताना गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण होणं किंवा गुडघे अवघडणं हे एकेकाळी वाढत्या वयाचं लक्षण होतं. साधारण 85 नंतर गुडघे दुखीचा नीट त्यांचा त्रास सुरू व्हायचा. मात्र अलीकडे जर बघितलं तर कमी वयात तरुण वयात देखील गुडघे दुखीच्या समस्या या अगदी सहजतेने निर्माण होऊ लागल्या आहेत. आणि कमी वयातच गुडघे दुखीच्या समस्या निर्माण होण्यासाठी खरं तर अनेक कारणे जबाबदार आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, सुस्त जीवनशैली, लठ्ठपणा याशिवाय देखील अनेक वेगवेगळी कारणे गुडघे दुखीची आहेत. आणि या गुडघे दुखीचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये होतो आणि यामुळे अनेकांचं चालणं, उठणं, बसणं यावर परिणाम होऊन अगदी कमी वयात देखील ऑपरेट करावे लागते. तर असेच गुडघे आपले देखील दुखत असतील, गुडघ्यांमधील ग्रीस कमी झाले असेल, तर अवघ्या 3 दिवसातच भयंकर गुडघे दुखीच्या त्रासापासून सहजतेने सुटका करून देणारा असा अत्यंत रामबाण आणि अत्यंत प्रभावी असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर ह्यासाठी आपल्याला हवी आहे ती म्हणजे सुंठ. तर सुंठ घेऊन ही थोडीशी उठून घ्यायची आहे व कुठून मिक्सरमध्ये टाकून याची पावडर तयार करून घ्या. याप्रमाणे ही पावडर तयार झाली की आपल्याला येथे राईची म्हणजेच मोहरीची डाळ घ्यायची आहे. किंवा ही डाळ नसेल तर तुम्ही मोहरी घेतली तरी देखील चालेल. ही डाळ आपण लोणच्याकरता वापरतो. ती डाळ आहे ही छोटीशी वाटी भरून किंवा 2 चमचे भरून घेतली तरी देखील चालेल. साधारण 1 इंच सुंठेकरता एक छोटी वाटी ही डाळ घ्यायची आहे. आणि हे पुन्हा बारीक वाटून घ्या आणि तयार झालेली पावडर एका पात्रात काढून घ्यायची आहे. तुम्ही ही एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवली ना तरी देखील चालेल. ज्यावेळेस हवी आहे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो. आता एक छोटेसे पात्र घ्या. यामध्ये प्रथम 1 वाटी भरून पाणी टाका आणि यातच आपल्याला जितकी हवी तितकी पावडर टाकायची आहे. साधारण 1 चमचा पावडर मी इथे घेणार आहे. आणि प्रथम ही छान मिक्स करून घ्या. याप्रमाणे छान मिक्स झाले की 2 चुटकी यामध्ये हळद पावडर टाका व पुन्हाही मिक्स करून घ्या. याप्रमाणे ही पेस्ट तयार झाली की यात साधारण 2 चमचे मोहरीचे किंवा तिळाचे तेल, जे तेल तुमच्याकडे असेल ना ते तेल टाका. आणि हो, हे दोन्ही तेल जर नसतील तर याऐवजी तुम्ही खोबरेल तेलाचा देखील वापर करू शकतात. हे बघा, याप्रमाणे हे छान गरम करून घ्या. याप्रमाणे हे छान तयार झाले की ज्या व्यक्तींचे गुडघे दुखत आहे त्या व्यक्तींना सहन होईल इतपत गरम असताना हा लेप लावायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला वेदना आहेत ना त्या ठिकाणी हे छान लेप लावून घ्यायचे आहे. आणि लावल्यानंतर ही पडू नये किंवा इकडे तिकडे लागू नये यासाठी यावर कॉटन लावायचं आहे. व कॉटन लावल्यानंतर 1 पट्टी घ्यायची आहे आणि ही पट्टी यावर त्यात गुंडाळून घ्यायची आहे. म्हणजे यामुळे होते काय तर हे आपल्या स्किनवर काम करते. आणि रात्रभर हे गुडघ्यावर ठेवल्यामुळे आपल्या गुडघ्यातील ज्या वेदना आहेत त्या ओढून काढण्याचे काम यामुळे होते. तसेच आपण यामध्ये तेलाचा जो वापर केला आहे ना यामुळे गुडघ्यांमध्ये ग्रीस वाढण्यास मदत होते व गुडघ्यांची हालचाल व्यवस्थित होते. गुडघे दुखीचा त्रास निघून जातो. तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर देखील आपल्याला जर गुडघे दुखीचा त्रास असेल तरी देखील तुम्ही हा उपाय 3 दिवस केला ना तरी देखील गुडघे दुखीच्या समस्या सहजतेने निघून जातात. इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून नक्कीच मिळतो. परंतु हे ताजे तयार करून आपल्या स्किनला सहन होईल इतपत गरम असताना लगेचच लावून घ्यायचे आहे.
आणि मी सांगितल्याप्रमाणे ही पावडर तुम्ही जास्त तयार करून ठेवली तरी देखील चालेल, आणि अधूनमधून कधीही गुडघे दुखले तरी देखील तुम्ही ही लावू शकतात. आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या पावडरचा वापर करू शकतात. यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता, पूर्णपणे फायदा होतो. रात्रभर याचे घट्ट गुंडाळून ठेवा ज्याप्रमाणे मी इथे दाखवले आहे, आणि सकाळी आंघोळीच्या वेळेस आपल्या स्किनला सन विन इतपत कडक कडक पाणी घेऊन यावर छान धार धरून हे स्वच्छ धुवून घ्या. अवघ्या एका दिवसात लगेच फायदा जाणवे. आणि 3 दिवस जर तुम्ही सलग हा उपाय केला ना, तर गुडघेदुखीचा त्रास होता हे देखील तुम्ही विसरून जाल. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय, मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.